राहता तालुक्यातील साकोरी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवैध जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींसह शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून राहता पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर नगरचे पोलीस येऊन कारवाई करतात यामुळे राहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून या कार्यवाहीबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की साकुरी गावच्या शिवारात कात नाल्या जवळील काटवणात पत्र्याच्या शेडलगत काही लोक जुगार खेळत आहेत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस इन्स्पेक्टर तुषार धाकराव हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण दत्तात्रय इंगळे संदीप पवार भीमराज खसे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेऊन पंचांना सोबत घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले पथकानं साकुरी गावच्या शिवारात कातना जवळील काटवणात जाऊन खात्री करत असता काहीच पत्र्याचे शेडलगत गोलाकार बसून हातामध्ये पत्ते घेऊन पैशावर हार जितीचा तिरट जुगार खेळताना दिसले खात्री होताच पथकानं अचानक छापा टाकला यावेळी आरोपी बिलाल मनसूर शेख राहणार कोल्हार अक्षय आप्पासाहेब खोतकर खंडोबा गल्ली राहता किशोर प्रल्हाद गायकर राहणार चाकुरी आप्पा काशीनाथ पठारे विश्वनाथ चिमाजी माळी पिंपळस विलास जगन्नाथ कुरहाडे खंडोबा चौक या आरोपींना ताब्यात घेतला त्यांची अंगझडती घेतली असता सोळा हजार रुपये रोख रक्कम साठ हजार किमतीची पॅशन प्रो मोटरसायकल अशा एकूण शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय तानाजी इंगळे यांच्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे तेरा ऑब्लिक दोन हजार तेवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे